मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थोडा वेगळा विषय घेतोय. काल पेपरमध्ये मी एक बातमी वाचली आणि मी स्तब्ध झालो आणि मला वाईट वाटले की टीव्हीवर अशा बातम्या का दाखवत नाही. मित्रांनो, माणसाकडे तीव्र इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वास असेल तर तो ह्या जगात काहीही करू शकतो हे तुम्हाला या बातमीवरून समजेल. कर्नाटकमध्ये असलेल्या कोरंग्रा पॅडी ह्या गावात कृष्णा पुजारी राहतात. वय वर्षे 53. ते एका फूड स्टॉलवर काम करत आहे. एका वर्षापासून त्यांच्या उजव्या पायाची शीर निकामी झाली. डॉक्टरांनी त्यांना रोज छोट्या छोट्या दगडांवरून चालण्याचा व्यायाम सांगितला होता. पुढची औषधांची ट्रीटमेंट पैशाअभावी बंद करावी लागली, त्यामुळे उजवा पाय एकदम कमकुवत झाला. पण ते रोज काठी घेऊन रेल्वेच्या बाजूला जी छोटी छोटी दगडे असतात त्याच्यावरून चालण्याचा ते न चुकता व्यायाम करतात. असेच शनिवारी सकाळी 6 वाजता रेल्वेच्या रुळाच्या शेजारी ते काठी घेऊन चालत असताना त्यांना रुळाला तडा गेलेला दिसला. त्यांच्या समोरून एवढ्यात एक ट्रेन गेली आणि मग तो रुळ बऱ्यापैकी तुटला. पुजारी यांनी विचार केला आता काय करायचे, कारण सकाळ असल्यामुळे आजूबाजूला कोणच माणूस त्यांना दिसत नव्हता. त्यांचा पाय आधू होता आणि तब्बल 3 किलोमीटरवर रेल्वे स्टेशन होते. कृष्णा कसलाही विचार न करता एका पायाच्या मदतीने पूर्ण ताकद लावून धावू लागले. त्यांना फक्त तो तुटलेला रुळ दिसत होता. एक पाय कमकुवत होता, फक्त एक पाय शाबूत. वय वर्षे 53, पण काठीच्या सहाय्याने ते धावत राहिले आणि शेवटी कोणतीही ट्रेन त्या रुळावरून जायच्या आत स्टेशनवर येऊन पोहोचले. त्यांनी रुळाबद्दल सर्व माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितली. घटनेची गंभीरता लक्षात घेता अधिकाऱ्यांनी त्या रुळावरून जाणाऱ्या ट्रेन्सच्या स्टेशन्सला फोन लावले आणि त्या रुळावरून जाणाऱ्या 2 ट्रेन्स थांबवल्या. मग रेल्वेचे अधिकारी आणि कृष्णा घटनास्थळी आले. त्यांनी रुळांची डागडुजी केली आणि तब्बल 40 मिनिटांनी त्या रुळावरून परत रेल्वे गाड्या धावू लागल्या. कृष्णा पुजारींचे पाय खूप सुजले होते. वय झाल्यामुळे ते खूप दमले होते, पण हजारो लोकांचा जीव वाचवला याचे समाधान त्यांना होते. मित्रांनो, ही बातमी वाचल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की बरीच चांगली लोक या जगात अजून आहेत आणि हे जग चांगल्या लोकांमुळेच चालले आहे. हजारोंचा जीव वाचावा म्हणून स्वतःच्या पायाची पर्वा न करता धावणारे कृष्ण पुजारी यांना अगदी मनापासून सलाम. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांचा दुसरा पाय लवकरात लवकर बरा होऊ दे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकामध्ये अनलिमिटेड शक्ती आहे ज्याचा वापर करून आपण हवं ते मिळवू शकतो. फक्त गरज आहे ती शक्ती जागृत करण्याची. या गोष्टीतून आपण पाहिलं की इच्छाशक्ती आणि दृढ निश्चयाच्या जोरावर एक वयोवृद्ध माणसाने एका पायावर पळून हजारो लोकांचे जीव वाचवले. व्हिडिओचा शेवट माझ्या एका आवडत्या विचाराने करतो. माणूस अपंग शरीराने होत नसतो, मनाने होतो. आणि एकदा माणूस मनाने अपंग झाला की मग तो कायमचा अपंग झाला. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.